मधल्या काळामध्ये एक राज्यपाल महोदयांनी मला पत्र लिहिलं आहे प्रकार गंभीर आहे महिलां मैलांवरचे अत्याचार वाढतायत आणि मरे जी जे घटना घडली होती त्याचा उच्चारही करू नये एवढी ती निर्घुण आणि जेवढी निंदा करावी ही कमीच आहे पण त्यांनी लगेच सांगितलं की विधानसभेचं दोन दिवसाचं अधिवेशन घ्या मी त्यांना नम्रपणाने सांगितलं की हा शिवरायाचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये माता भगिनींचा मान सन्मान कसा करायचा ही शिकवण आम्हाला आहे परंतु तरी देखील या गोष्टी घडत आहेत घडल्यानंतर कोणी जरी असला तरी त्याला दया माया क्षमा आम्ही दाखवणार नाही अजिबात नाही आणि त्याप्रमाणे ती घटना जेव्हा घडली त्याच्यानंतर एक जेम तेम पंधरा वीस मिनटात अर्ध्या तासामध्ये त्या नराधमाला आपण अटकेत टाकलं आणि आता फक्त एक केसची औपचारिकता बाकी आहे नाहीतर त्याला फासावरती लटकवल्याशिवाय आपण काही सोडत नाही पण दोन दिवसाचं अधिवेशन घ्या म्हणून मी नम्र विनंती केली तर त्यांना म्हटलं की महिलांवरचे अत्याचार हे तर देशभर वाढतात आणि आपली संस्कृती एक आहे हिंदुत्व आपलं सगळ्यांचं एक आहे तर विधानसभेचं अधिवेशन कशाला आपण मोदीजींना सांगा दोन दिवसाचं संसदेचंच अधिवेशन घ्या ना आठवड्याभरचं घ्या तमाम सर्व माझ्या देशातले जे लोकप्रतिनिधी आहेत ते तिकडे येतील आपापल्या राज्यातल्या काही गोष्टी तिकडे सांगतील पण मात्र नुसती चर्चा तोंडाची वाफ दडवली दवडली आणि निघून गेले असं होतं का म्हणे पक्क काहीतरी एक ठोस आपण उपाययोजना काय करू शकतो हे ठरवलं गेलं पाहिजे नाहीतर यायचं एखादी घटना घडल्यानंतर अश्रू ढाळायचे मला माफ कर मला माफ कर आणि निघून जायचं तसं नाही काय काय करायचं सांगा कायदा करायचा करतो आहोत कडक शासन करायचं करतो आहोत पण एकूणच ह्या घटना थांबतील कशा घटना घडल्यानंतर काही करायचं त्याच्याऐवजी घटना होणार नाहीत ह्याच्यासाठी देशात एक काहीतरी आपण करूया ना काहीतरी करू चांगलं पण नेमकं काय होतंय की महाराष्ट्राकडे एका वेगळ्या नजरेने पाहिलं जाते महाराष्ट्रामध्ये काही एखादं घडलं की गळा काढायचा लोकशाहीचा खून झाला मग महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा खून झाला म्हणून गळा काढत असाल तर उत्तर प्रदेशमध्ये काय लोकशाहीचा मळा फुललेला आहे काय ह म्हणजे जसं मी शिवसैनिकांचं सांगितलं की त्यावेळेला हिंदुत्व विरोधात जे नराधम रस्त्यावरती उतरले होते त्यांना शिवसैनिकांनी त्यांच्या हिमतीवरती अडवलं होतं वार छातीवरती घेतले होते आणि छातीवरती वार केले होते त्याचप्रमाणे सव्वीस नोव्हेंबर कोणी विसरू शकत नाही जो अतिरेकी हल्ला मुंबईवरती झाला झाला हो, होता कशाला आपण कर ते स्मृतिदिन आणि सगळ्या गोष्टी साजऱ्या करायच्या साजऱ्या नाही स्मृतिदिन पाळायचे ओमळे गेले करकरे कामटे हे सगळे पाळत असताना ज्या वेळेला अतिरेकी घुसले होते आणि त्यांच्या सोबत त्यांच्या बरोबरीने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जे माझे पोलीस लढत होते आपले पोलीस लढत होते त्यांचं कौतुक करायचं की त्यांना माफिया बोलायचं आलेत नाही इकडे सुद्धा नांगरे पाटील असतील आहेत मला बाहेर भेटले असे अनेक पोलीस आहेत अनेक पोलीस आहेत एक गोळी त्यांचा छेद घेऊ शकत होती हृदयाचा नाही तर डोक्याचा काय राहिलं असतं पण त्यांनी परवा नाही केली जसा सैनिक तिकडे सीमेवरती लढतो त्याच जिद्दीने आणि त्याच हिमतीने लढणारे हे माझ्या महाराष्ट्राचे पोलीस आहेत मला अभिमान आहे त्यांचा पण अतिरेक्यांबरोबर लढणारे हे पोलीस केवळ तुम्हाला बोंबाब बों करायला चालले आहेत होळीला वेळ अजून शिमगा आहे तुमच्या घरी चोवीस तास शिमगा असेल तर मी काही करू शकत नाही त्याला आमच्याकडे कसे सण वार असतात शिमगाही असतो पण कधी नवरात्री असते कधी दिवाळी असते कधी गणपती बाप्पा येतात म्हणजे शुभ असे पण सण असतात पण काहींच्या घरी चोवीस तास शिमगा असतो मग शिमगा करायला तुम्हाला जाताना जर का अडवलं म्हणून माझे पोलीस माफिया तर मग त्या अखिलेश यादवना त्यांच्या घराच्या तिकडे अडवलं प्रियांकाला अडवलं छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना अडवलं म्हणजे अखिलेश यादवच्या इकडे तर जवळपास रणगाडे आणण्याचं बाकी होतं बाकी सगळा बंदोबस्त लावला होता हे माझे पोलीस जर माफिया असतील तर उत्तर प्रदेशचे पोलीस काय भारतभूषण किंवा भारतरत्न आहेत लखीमपूरला जे काही घडलं का नाही पोलीस त्यांना अडवू शकले सत्ता पिपासूपणा आणि न्यायवृत्ती ही केवळ आणि केवळ महाराष्ट्र तर राहीलच कोणी टीका केली केली नाही तरी मला परवा नाही पण महाराष्ट्र हा न्यायाला सत्तेला सत, नव्हे सत्याला जागणारा हा प्रदेश आहे सत्याला जागणारा हा प्रदेश आहे पण नुसतं बेंबीच्या देठापासून ओरडत राहायचं की लोकशाहीचा खून झाला ह्याचं ते झालं त्याचं ते झालं अरे देश खूप मोठा आहे आणि हा देश आज आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय काय अमृत महोत्सव याचं काय आपण केलेलं आहे कधीतरी आपण याचा विचार केला का की पूर्वी ज्यानी ज्यानी आपल्या देशासाठी रक्त सांडलं ते जर का समजा मग अशी म्हटलं सावरकर आणि गांधीजी या सगळे जे चिरकुट वाद आहेत त्यांच्यासमोर येऊन उभे राहिले काय रे बाबा काय मी तुला समजले सांग तू काय केलंस देशासाठी मी तर हे केलं सावरकर म्हणतील की त्यांनी काय हा हाल अपेष्टा सोसल्या ते ते सांगतील गांधीजी सांगतील आणखीन कोणी सांगतील पण त्यांच्यावरनं वाद करणारे जे कोणी आज आहेत त्यांनी देशासाठी काय केलं हा प्रश्न दुसऱ्याने विचारण्याच्या आधी स्वतःला स्वतः का विचारून बघत ना करी कुठे स्वातंत्र्य लढ्यामध्ये हिस्सा होता ना करी कुठे काही आंदोलनामध्ये हिस्सा होता पण भारत माता की जय जोरात ओरडलं की जवानापेक्षा मी जास्त देश होतो हे माझ्या देशाचं दुर्दैव आहे आज माझ्या देशाचं दुर्दैव आहे अनेक जणांची ती आता एक शैली झालेली आहे की भाषणाला उभं राहत राहिल्यानंतर भारत माता की जोरात ओरडायचं मग वंदे मातरम काय केलं काय तुम्ही देशासाठी काय करणार काय आहात पंच्याहत्तर वर्ष झाली स्वातंत्र्याला कधीतरी आपण थांबवून कधीतरी पाठी वळून बघणार आहोत की नाही की मी माझ्या देशात नेमकं केलं काय आणि माझा देश नेमका चाललाय कुठे मला तर स्पष्ट वाटतं की अमृत महोत्सवामध्ये नुसतं रोषणाई केली काल सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं आपण रोषणाचं एक उद्घाटन केलं तिकडे जे काय शिवाजी शिवाजी पार्क शिवतीर्थ त्याच्यात रोषणाई केली आता आपण इकडे बसलो असताना शिवसेना प्रमुखांच्या पुतळ्याच्या तिकडे रोषणाई सुरू करतो आहोत बस झालं आमचं काम पुढच्या पंधरा ऑगस्टला खिशावरती तिरंगा लावायचा आणि फिरायचं हातात झेंडा घेऊन भारत माता की नाही या वर्षामध्ये काही गोष्टींवरती चर्चा व्हायला पाहिजे उघड चर्चा व्हायला पाहिजे अमृत महोत्सव आहे ना मग अमृत मंथन करा काय नेमका आपला देश आहे कुठे काय आपल्या आपल्या आपण देशामध्ये स्वातंत्र्य कमावलेला आहे काय गमावलेलं आहे ह्याचा कुठेतरी एक उहापोहा करण्याची आता वेळ आलेली आहे आणि पहिला विषय जसा मी म्हटलं तसा महिलांच्या अत्याचाराचा हा विषय झाला पाहिजे आणि त्याच बरोबरीने आपल्या देशाची जी एक पद्धत आहे पद, पद संघराज्य संघराज्यावरती सुद्धा चर्चा खुलेपणाने झाली पाहिजे काय केंद्राचे अधिकार किती आहेत राज्याचे अधिकार किती आहेत आणि जेव्हा ही घटना बनत होती तेव्हाही वाद वाद हा वादविवाद झाला होता अनेक विचारवंतांनी शंका व्यक्त केल्या होत्या की काय ही घटना तुम्ही करतायत बाबासाहेबांना प्रश्न विचारला होता ह्या कलम ही सगळी कलम आल्यानंतर केंद्राच्या दडपणाखाली केंद्राच्या खाली ही राज्य राहतील काय केंद्र ह्यांना जगू देईल काय पण आपल्या आपला देश जो झालेला आहे तो इंग्रजांच्या वेळेला इंग्रजांच्या आधी तुकड्या ताकड्यामध्ये विभागला होता नंतर सगळं येऊन आपण संघ राज्य म्हणून झालो एक एक राज्य भाषावर प्रांतरचना झाली मग राज्याला अधिकार काय केंद्रवरती राहील आणि राज्य खालती राहतील आणि तेव्हा ठामपणाने बाबासाहेबांनी सांगितलं होतं की अजिबात होणार नाही केंद्र एवढीच सर्व राज्य देखील सार्वभौम आहेत आणि सार्वभौम राहतील केंद्राला सुद्धा आणि राज्याला सुद्धा राज्याला सुद्धा केंद्राबरोबरीचेच हक्क दिलेले आहेत फक्त तीन गोष्टी ज्या आहेत त्या आणि त्याच वेळेला केंद्र राज्याच्या कारभारात हस्तक्षेप करू शकतो तो म्हणजे एक आणीबाणीजन्य परिस्थिती दुसरं परकीय आक्रमण आणि तिसरं विदेशाबरोबर संबंध कसे असावेत हे ठरवण्याचं धोरण हे केंद्र सरकार घेऊ शकतं अन्यथा जर केंद्राने राज्यांच्या कारभारात ढवळाढवळ धोड़ केली तर ते घटनाबाह्य ठरेल म्हणजे थोडक्यात घटनेची दुर्घटना होईल कोण नाही हे चालू दिसतंय ना तुम्हाला मग ह्याच्यावरती कोण बोलणार आहात की नाही देशामध्ये आणि पुन्हा एकदा सांगतो मी हे मी बोलल्यानंतर याच्यावरती जे गल्ली बोळातले कायदे तज्ञ आहेत ना प आपले टीकाकार त्यांच्याकडनं मला उत्तराची अपेक्षा नाही त्यांची उत्तर मी कचऱ्याचे टोपलीत टाकून देईन <laughs> मला याच्यावरती देशातील विचारवंतांचे विचार, विचार पाहिजेत विचारवंतांची मतं पाहिजेत कायदे तज्ज्ञांची मतं पाहिजेत त्यांचे सल्ले पाहिजेत आणि होऊन जाऊ दे जा एक उघड चर्चा होऊ दे आणि मग त्या सगळ्या घटनेचा अभ्यास केल्यानंतर जर का आपल्याला कळलं की नाही केंद्र डोक्यावरती आहे बसवा डोक्यावरती पण जर का घटनेने आम्हाला राज्याना सार्वभौम केंद्र एवढंच दिलं असेल सार्वभौमत्व तर मग मात्र केंद्राची लोडबोडी रोजच्या कारभारामध्ये होता कामा नये ती चालू दिली जाता कामा नये हे देशातील सर्व राज्यांनी आता ठरवण्याची वेळ आलेली आहे जो मी उल्लेख केला ना की सत्ता पिपासूपणा हे सुद्धा एक व्यसन आहे पण त्या व्यसनापायी म्हणजे अंमली पदार्थामध्ये जर का नशा कोणाला करण्याची सवय लागली तर त्याच्यात त्याचं स्वतःचं आयुष्य आणि कुटुंब उद्ध्वस्त होतं पण सत्तेची चटक सत्तेचं व्यसन एकदा लागलं की कारण नसताना तुम्ही दुसऱ्याचे आयुष्य उद्ध्वस्त करताय दुसऱ्याची कुटुंब आणि त्याचं घरदार उद्ध्वस्त करताय व्यसन सगळ्यात वाईट आहे आणि हे पहिलं या देशातून उपटून टाकलं पाहिजे हे उपटून टाकलं पाहिजे ज्योती इलेक्ट्रॉनिक आय ज्योती इलेक्ट्रॉनिक और पाइए आकर्षक टीव्ही फ्रिज फॅन वॉशिंग मशीन एसी होम थिएटर सोफा अलमीरा, ड्रेसिंग डाइनिंग मिक्सर और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुएं खरीदे और पाए आकर्षक ऑफर ज्योति इलेक्ट्रॉनिक खरीदारी करने पर मिलेगा जीरो परसेंट परसेंट तक डिस्काउंट कैश बैक अप अपटू से थाउजेंड फाइव हंड्रेड फ्री गिफ्ट ऑन एवरी परचेस स्पेशल डिस्काउंट ऑन मोबाइल वन ई एम आई रिफंड ऑन सोनी एल जी एंड एलईडी टीवी हमारा पता ज्योति इलेक्ट्रॉनिक्स बलानी भवन दस नंबर पुलिया कमाल चौक नागपूर कॉन्टॅक्ट ऑस नाईन एट टू टू फोर सेवन वन वन फोर नाईन